लाडकी बहिणी सारखी योजना भारतात सर्वात पहिल्यांदा राबवली ती भाजपने स्वर्गीय मनोहर परिकर मुख्यमंत्री असताना गोव्यात सगळ्यात पहिल्यांदा ही योजना सुरू झाली गेल्या बारा वर्षापासून ही योजना सुरू आहे मध्य प्रदेशमध्ये देखील लाडली बहना योजनेतून महिलांना आजवर सगळ्या बावीस हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत छत्तीसगड मधले भाजप सरकार महतारी योजना तर ओडिसा राज्यात सुभद्रा योजना यशस्वीपणे राबवते भाजप सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर पर्यंतचे सात हजार पाचशे दाखवल्या या उलट काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये महिलांना खोटी आश्वासने दिली पण सत्तेत आल्यावर एवढ्या काळानंतर ही योजना सुरू झाली नाही कर्नाटकातही काँग्रेस सरकारने तेथील गृहलक्ष्मी योजना स्थगित केली आहे महिलांना कित्येक हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत तेलंगणामध्येही काँग्रेसने महालक्ष्मी योजनेचे हप्ते अजूनही महिलांना दिले नाहीत अशी टीका भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे भाजपने गोवा छत्तीसगड मध्य प्रदेशसारख्या छोट्या आणि तुलनेने गरीब राज्यातही लाडकी बहीणसारख्या योजना राबवल्या दिलेला शब्द पूर्ण करण्याचा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड आहे